दर्शना पवार हत्येनंतर पांच दिवस अखेर मारेकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या। राहुल हंडोरे नच दर्शनाला संपवले, तिची हत्या का केली हे ऐकल्यानंतर तुमचा धक्का बसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। पाहुयात रिपोर्ट। दर्शना पवारचा मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात। लग्नाला नकार दिल्यानं मित्रानं केला खून। चार दिवस राहुलनं दिला पोलिसांना गुंगारा। दर्शना पवार सनदी अधिकारी म्हणून जनतेची सेवा करण्याचं तिनं स्वप्न पाहिलं। रात्रंदिवस मेहनत करून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून वनाधिकारी पद पटकावलं। इतक्या वर्षांचं स्वप्न सत्यात उतरलं, पण हा आनंद फार काळ टिकला नाही। राजगडावर दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला आणि महाराष्ट्र हादरला। मात्र तिचं खून कुणी आणि कशासाठी केला हे शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दर्शनाबरोबर राजगडावर तिचा मित्र राहुल हंडोरे गेला होता। राजगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची जातानाची छायाचित्र टिपली गेली, पण येतानाची छायाचित्र मात्र मिळाली नाही। त्यामुळे राहुल पोलिसांच्या रडारवर आला। मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हरियाणा असा प्रवास करत तो चार दिवस पोलिसांना चकवा देत राहिला। मग पोलिसांनी त्याचं लोकेशन शोधण्यासाठी एक युक्ती शोधली आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला। पोलीस राहुलला त्याच्या नातेवाईकांद्वारे पैसे पाठवू लागले। त्यातून राहुलचं लोकेशन समजू लागलं आणि त्यानुसार पोलीस राहुलचा पाठलाग करत राहिले। अखेर राहुलला मुंबईवरून पुण्याकडे जात असताना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। राहुल हा सापडत नव्हता, कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता आणि घटना झाल्यापासून तो फरार होता। नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या एनसीबीचे आणि पोलीस स्टेशनचे वेगळे पथक बनवलेत आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे, त्यांना गुन्ह्याची कुबुली पण दिलेली आहे। राहुलच्या अटकेनंतर पोलिसांसमोर आव्हान होतं ते खुनाचं कारण शोधण्याचं। राहुलला पोलिसी खाक्या दाखवताच बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे। राहुल मूळचा नाशिक जिल्ह्यातला, दर्शनाच्या मामाचं आणि राहुलचं घर समोरासमोर असल्यानं त्यांची पूर्वीपासून ओळख होती। राहुल फावल्या वेळेत पुण्यात डिलिव्हरी बॉयचं काम करून दर्शनाप्रमाणेच एमपीएससीची तयारी करत होता। मात्र दर्शना वनाधिकारी झाली, पण राहुलला यश मिळालं नाही। राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं, पण दर्शनानं लग्नाला विरोध केला। दरम्यान तिचा विवाह दुसऱ्या मुलाशी ठरला होता। मला थोडा वेळ द्या अशी विनंती राहुलनं दर्शनाच्या कुटुंबियांना केली, मात्र ही विनंती नाकारण्यात आल्यानंच राहुलनं हत्या केल्याचं तपासातून पुढे आलंय। दर्शना पवारच्या हत्येनंतर अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलं। दर्शनाची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा द्या, तसंच हा खटला जलदगतीनं न्यायालयात चालवावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दर्शनाच्या कुटुंबियांनीही राहुलच्या अटकेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मला फक्त तिला न्याय द्यायचा आहे, मीच देते मग कोणी। त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला तो राहिलाच नाही पाहिजे। अजून 10 मुलींचं पुढे नुकसान नाही झालं पाहिजे। माझी तर गेलेलीच आहे, पण अजून त्यांच्या मागे 50 मुली नसले गेल्या पाहिजे। याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आमच्या ताब्यात द्या नाही तर मारून टाका त्याला, त्याला जिवंत सोडता का आम्हाने, आणि तो मेलाच पाहिजे। त्याच्यामुळं माझ्या बहिणीला खूप मोठा त्रास झाला आहे, खूप मोठा घात झाला आहे तिच्यावर, त्याच्यामुळं तो मारा नाही तर आमच्याकडे द्या, एवढीच विनंती सरकारला। लग्न कुणाशी करावं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र या बाबतीत विवेक बाळगला गेला नाही तर केवळ स्वतःचच नाही तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते। हीच गोष्ट पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित केली आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, पुणे।